आदरणीय डॉक्टर आपण जे खोलले, दुसरी गोष्ट म्हणजे की माई दादा लांडगे आदरणीय बाळा भेगडे आणि सन्माननीय आदरणीय प्रदीप शिखंद आनंदराव चौगुले साहेब जे मॅसेज मिळाले होते, या सगळ्या लोकांचे माझे आभार मानायचे खरं या मगाच्या वाक्यामध्ये राहिले, तर त्यांच्यासुद्धा मी लोकप्रतिनिधींमध्ये सगळ्यांचे मी आभार व्यक्त करतो. शरद दादाच्या मागण्यांसाठी जुन्नरला उपोषणाला बसलेले होते आरे फाट्याला, तर बहुतांशी मागण्या फुलफिल झालेल्या आहेत. तुमच्या सगळ्यांच्या प्रयत्नाला यश आले काय तुम्ही सांगाल? यश आलं असं म्हणतोय आपण, परंतु या सगळ्यांकडनं एक मुद्दा सुटला. आमदार साहेब, तुमच्याकडनं जो मुद्दा सुटला तो सांगतोय आम्ही, अत्यंत महत्त्वाचा. आणि तो म्हणजे जे प्रधान सचिव रेड्डी साहेब त्यांनी काय सांगितलं, आम्ही कोणते बिबटे पकडणार जे नरभक्ष झालेत बाहेर येऊन जे अटॅक करतात, किंवा म्हणजे आम्ही त्यांना एक सांगितलं म्हणजे आतमध्ये गेलो म्हणजे गप्पा नाही बसलो, आम्ही त्यांना सांगितलं की आम्ही त्यांच्या शेतात जात नाही आहे, ते आमच्या वस्तीवर आमच्या घरात शेजारी यायला लागले आणि आमच्यावर हल्ले करायला लागले. आणि म्हणून त्यांचं म्हणणं असं आहे की या ठिकाणी त्यांना फक्त त्यांना पकडण्याची तरतूद आहे, परंतु आम्ही त्यांच्या लक्षात आणून दिलं की आत्ता ते आमच्या घरात आमच्या दारात यायला लागले. दुसरी गोष्ट त्यांनी असं सांगितलं की आपण म्हणजे जे बिबटे जन्माला येत आहेत, म्हणजे जी पिल्लं घालते आहे ती मादी, ती जिथे घालते ती आपल्या शेतामध्ये ऊसामध्ये, त्यामुळे त्यांच्यावर ते संस्कार झालेत, त्यांना आता जंगलात सोडलं, म्हणजे स्वतः प्रधान सचिव सांगताय का जंगलात सोडलं, तरी पालकमंत्र्यांना सांगताय ते अजितदादांना की ते त्यांना सुद्धा आता ते जमणार नाही. म्हणजे मग आम्ही आत्ताही विचार करते आहे मी एक महिला म्हणून की जर त्यांचे आपली ते माणसाळले आहेत आणि म्हणून माणसाळलेले आहेत, माणसामध्ये मोठे झाले आहेत, म्हणजे तितका जितकी आपल्याला भीती कमी झाली आहे, आपण विचार करतो की त्यांनी खूप प्रबंध म्हणजे जे मागण्या केल्या त्या सगळ्या पालकमंत्र्यांनी हो म्हटलं. ज्या काही मागण्या सातपुतेवर करायची कारवाई जी शरदांची होती सोनवणींची, ती त्यांनी सांगितली की बाबा हे त्या कायद्यात बसत नाही आहे, पण त्याची चौकशी लावूया, ती चौकशीचा पण वेळ दिला. परंतु त्या पलीकडे जाऊन जे शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल आहेत त्याच्यासाठी शीतलता दिली की बाबा त्यांना कोणी हात लावू नये, कारण 9 लोकांवर गुन्हे दाखल आहे, त्यामधले 6 याच्यामध्ये दिसत आहेत. मी त्या ठिकाणी सांगितलं की बाबा हे ठरवून केलेलं आहे, त्या शेतकऱ्यांचा दोष नाही आहे की अशा वेळेला ती आजारी महिला त्या ठिकाणी यायलाच नको, म्हणजे त्यांची टीम महिलांची पुढे त्यांनी करायलाच नको होती, कारण जर 4-5 दिवसात 3 गोष्टी घडत आहेत, 3 त्या ठिकाणी माणसं मरत आहेत, त्या ठिकाणी असं व्हायला नव्हतं पाहिजे, ती चूक डिपार्टमेंटची आहे. आणि त्या ठिकाणी हल्ला पुन्हा भविष्यात होऊ नये किंवा लोकांनी उद्रेक करू नये याच्यासाठी केलेलं ते जाणीवपूर्वक जी केस आहे मी ठासून सांगते, कारण मी ती मुलगीसुद्धा आमच्या इथलीच आहे, आपल्या तालुक्यातलीच आहे, आपलीच आहे, आपल्या घरातली आहे, माझ्या मुलीसारखी आहे, परंतु तिला कुठेतरी पुढे करून ती 1 महिना ती आजारी होती आणि त्याच दिवशी ती रुजू झाली होती, अशा वेळेला तिच्यावर जबाबदारी टाकणं आणि त्या गर्दीमध्ये अशा घोळक्यामध्ये तिच्यावर जे काही घडलं ते दुर्दैव्य आहे, परंतु त्याच्यामुळे शेतकऱ्यांवर असं दडपण आणून डिपार्टमेंट जे करू पाहते, मग त्याच्यात गृह खातं असेल आणि वन खातं असेल, यांनी मिळून भविष्यात आपल्यावर अटॅक होऊ नये याचं तरतूद केलेली आहे असं दिसून येते, असं मी स्पष्ट पालकमंत्र्यांच्या समोर त्या ठिकाणी डिपार्टमेंटला सांगितलं आहे. परंतु ही गोष्ट देखील विचार करायला लावणारी आहे की या खात्याचे प्रधान सचिव सांगतायत की जी जन्माला येणारी नवी जी उत्पत्ती आहे ते जे मादी जन्माला घालते पिल्लांना, हा म्हणजे त्या बिबट्याचे, तर त्या माणसाळलेल्या आहेत, माणसामध्ये येतात म्हणून त्यांना सवय आपलीच झालेली आहे, हे सुद्धा धोकादायक आहे, याचा विचार निश्चितपणाने प्रशासनाने करावा आणि त्या दृष्टीनेच पावले उचलावी, अधिकारी बदलावा, तुमची कारवाई चौकशी होईल तेव्हा होईल, पण अमोल सातपुते किंवा प्रवीणजी हे काही जित सिंगसारखं त्यांचं काम नाही हे सुद्धा सांगायला कमी पडलं नाही, परंतु त्या ठिकाणी सक्षम अधिकारी आले पाहिजेत, त्यांनी त्या ठिकाणी पाहणी केली पाहिजे, जनतेला दिलासा दिला पाहिजे, शेतकऱ्यांना दिलासा दिला पाहिजे आणि तो अत्यंत महत्त्वाचा आहे, त्याशिवाय समाधान होणार नाही. बदली का चौकशी? नाही, त्या ठिकाणी ते चौकशी करून करणार आहेत ना, तोपर्यंत एक सक्षम अधिकारी जसे अशोक खडसेंनी 2004 फाईट केली आणि त्यावेळेला जो रिझल्ट दिला तसा अधिकारी त्या ठिकाणी जर बसला तर तो जोपर्यंत त्यांच्या चौकशी आणि बाकीच्या गोष्टी होत आहेत तोपर्यंत रक्षण तर करेल आपल्या जनतेचं, ही भावना आम्ही त्या ठिकाणी मांडली. आणि खरोखरच
शरदजींनी सगळ्यांचा मान राखून जे पालकमंत्र्यांना शब्द दिला, इथे आम्हा सगळ्यांना म्हटले की आज आपल्याला उपोषण नक्की सोडायचं आहे, या मागण्या सगळ्या पूर्ण होतील, आणि एखादी 100 गोष्टी मागितल्या तर 99 जर पूर्ण झाल्या तर एखादी गोष्ट मागे पुढे करावी लागते, ती करायची त्यांनी मानसिकता दाखवली, त्याबद्दल निश्चित त्यांचं देखील कौतुक करतो. आणि आज त्यांनी ते उपोषण सोडून संपूर्ण जनतेमध्ये एक चांगलं वातावरण आणि ज्या सगळ्या एकजुटीने महायुती एकत्र आली, महायुतीच नाही तर सत्यशील भाऊ देखील या ठिकाणी कारखान्याचे चेअरमॅन, आणि त्या ठिकाणी सांगितल्याबरोबर आम्ही सगळे आलो, कारण अतुलजींचा आग्रह होता, शरदजींचा आग्रह होता की ताई या ठिकाणी यावं म्हणून तातडीने सकाळी निघून आम्ही आलो. त्यांनी या सगळ्या सकारात्मक चर्चा, पालकमंत्र्यांची असणारी भावना आणि देवेंद्रजींसोबत घ्यावयाची बैठक ह्या ज्या सूचना केलेली आहे ती आम्ही करू, आणि त्यांचं त्यांनी केलेला जो या ठिकाणी प्रतिसाद जनतेला बघून दिलेला आहे त्याचं कौतुक करण्यासारखं आहे. त्यांना देखील निश्चितपणाने त्यांचे देखील आम्ही आभार मानतो.